नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं संस्कार मॅस क्लबमध्ये स्वागत आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण महत्त्वपूर्ण असं टॉपिक घेऊन आलेलो आहे जो टॉपिक पोलीस भरती आणि शिष्यवृत्ती परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक असणार आहे ज्यामध्ये हा विषय असणार आहे बुद्धिमत्तेचा ज्या बुद्धिमत्ताच्या या विषयामध्ये आपण पाहणार आहोत आकलन सूचना पालन इथे बुद्धिमत्ताच्या सर्व व्हिडिओज आपण यानंतर घेऊन येणार आहोत संपूर्ण बुद्धिमत्ताची मालिका आपल्या सर्व दर्शकांच्या सूचनेवरून आपण इथे घेऊन आलेलो आहे आणि त्यातील सु बुद्धिमत्ता घटकातील विषयातील हा पहिला घटक असणार आहे आकलन आणि आकलन या घटकामधील सूचना पालन यावर आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत संपूर्ण नोट्स अभ्यासणार आहोत की कशा पद्धतीने आपण आकलन या घटकामध्ये सूचना पालन करून पूर्णच्या पूर्ण गुण घेऊ शकतोय कारण या घटकावर प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न हमखास विचारलाच जातो मग पोलीस भरती परीक्षा असो इयत्ता पाचवी इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा असो की एन टी एस एन एम एम एस परीक्षा असो प्रत्येक परीक्षेमध्ये सूचना पालन या घटकावर एक ना एक प्रश्न विचारला जातो तो प्रश्न आपला अगदी योग्य पद्धतीने बरोबर यावा यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघावा घेऊया या घटकाविषयीची थोडक्यात माहिती बघून घेऊया या घटकाची माहिती अशी आहे की विविध माध्यमातून नवनवीन माहिती व सूचना सतत आपल्या कानावर आणि डोळ्यावर आदळत असतात या माहितीचा व सूचनांचा आपण विशिष्ट अर्थ लावत असतो पण अर्थ लावण्यात चूक झाली तर त्यातून चुकीचे निष्कर्ष निघतात असे होऊ नये म्हणून ही माहिती व सूचना पुरेसा वेळ देऊन समजून घेणे म्हणजेच तिचे योग्य ते आकलन करून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते एखादा आपण उदाहरण जेव्हा वाचतो त्या उदाहरण वाचल्यानंतर त्या उदाहरणामध्ये कोणती सूचना केलेली आहे हे आपल्याला समजून येत नाही आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो आणि म्हणून जे काही निष्कर्ष आपल्याला काढावायचे असतात वाचून झाल्यावर त्या उदाहरणांमधून ते निष्कर्ष पुरेपूर योग्य त्या पद्धतीने काढून घेण्यासाठी आपल्याला योग्य त्या पद्धतीने त्या शब्दाचा अर्थसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे आणि ते गोष्ट आपल्याला या घटकाच्या सरावातून प्राप्त होणार आहे आणि म्हणून हा घटक खूप महत्त्वाचा आहे कारण या घटकावर प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण या घटकामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा किंवा कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न प्रकार या आकलन घटकामध्ये विचारले जातात ते या ठिकाणी बघूया आकलन या घटकामध्ये सूचना पालन सोबतच मालिका त्यानंतर तिसरं सुद्धा प्रश्न प्रकार येतो ते म्हणजेच इंग्रजी वर्णमाला या तीन घटकावर आधारित आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो संख्या मालिका असेल वर्णमालिका म्हणजे इंग्रजी वर्णमाला असेल त्यावर आधारित असलेले प्रश्न कसे सोडवायचे त्याची ट्रिकसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघत राहावा हे उपघटक पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये यांद्वारे आपली आकलन क्षमतेची चाचणी केली जाणार आहे कारण हे लक्षात घ्या परीक्षा घेणाऱ्यांना हे बघावायचं असतं की आपली आकलन करण्याची क्षमता किती आहे सूचना पालन करण्याची क्षमता किती आहे प्रश्न वाचून घेतल्यानंतर त्यातली प्रत्येक गोष्ट फॉलोअप करण्याची आकलन क्षमता किती आहे क्षमता किती आहे हे पडताळून पाहण्यासाठी हा घटक बुद्धिमत्तेमध्ये विचारला जातो मग पोलीस भरती परीक्षा असो की बुद्धिमत्ता परीक्षा असो यातील काही महत्त्वाच्या गोष्टी पाहण्याचा अगोदर त्यातील पहिला जो घटक असणार आहे या उपघटकातील पहिला उपघटक आपण बघूया तो म्हणजे सूचना पालन चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आकलन या घटकातील उपघटक जो बघणार आहोत सूचना पालन या सूचना पालन या उपघटकातील काही महत्त्वाची ओळख आपण करून घेऊया की या घटकामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न किंवा कोणत्या कोणत्या गोष्टीवर आधारित प्रश्न विचारले जातात ते इथं बघून घेऊया या उपघटकातील प्रश्नांमध्ये मराठी भाषेतील अक्षरे शब्द आणि वाक्य इत्यादींशी संबंधित असलेली माहिती असते या माहिती संदर्भात विद्यार्थ्याने काय करायचे आहे याची सूचनाही केलेली असते या सूचनेचे अचूक आकलन करून त्यावर हुकुम कृती केल्यास विद्यार्थ्याला योग्य उत्तरापर्यंत सहज पोहोचता येते म्हणजे बघा हुकुम कृती करायची आहे म्हणजे जशी सूचना केलेली असेल त्याच सूचनेचा पालन आपण करतोय का हे विद्यार्थ्यांना बघणं गरजेचं आहे त्यातून एकही गोष्ट जास्त किंवा एकही गोष्ट कमी करता कामा नाही तरच आपल्याला या प्रश्नातील उत्तरांपर्यंत सहज पोचता येईल विद्यार्थ्यांनी प्रश्नांची ओळख व सराव होण्यासाठी नमुना प्रश्न सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत त्याच्यासुद्धा आपण इथे सराव करून घेऊया आणि कशा पद्धतीने त्याचं उत्तर आपण सूचना करून एक एक स्टेप वाईज कसं उत्तर काढायचं ते सुद्धा आपण इथे बघून घेऊयात इथे आपण सर्वप्रथम काही महत्त्वाचे मुद्दे बघूया की कोणकोणत्या बाबी इथे महत्त्वाच्या आहेत कोणकोणते गोष्टी आपल्याला माहिती करणं सर्वप्रथम आवश्यक आहे ते बघून घेऊया आकलन या घटकात पूर्ण गुण मिळवण्यासाठी आपणास पुढील बाबींचा अभ्यास व सराव करणे अत्यंत आवश्यक आहे तर यामध्ये आपण कोणकोणत्या बाबींचा अभ्यास करणं गरजेचं आहे ते पुढे बघूया यामध्ये पहिला महत्वाचा मुद्दा जो आहे की मराठी वर्णमालेतील स्वर व्यंजने जोडाक्षरे जोडशब्द पर्यायी शब्द प्रत्ययघटी शब्द आणि उपसर्ग युक्त शब्द माहिती असणं गरजेचं आहे स्वर जे बारा स्वर आहेत ते बारा स्वरांची माहितीपूर्ण आपल्याला माहिती पाहिजे सोबत दोन स्वरादी आहेत अम आणि आहा या विषयीची सुद्धा आपल्याला सविस्तर माहिती असणं गरजेचे आहे व्यंजने असतील जोडाक्षरे असतील जोड शब्द असतील पर्यायी शब्द असतील पर्यायी म्हणजे समानार्थी शब्द असतील किंवा प्रत्येक शब्द आणि उत्सर्ग गटी शब्द असतील या सर्वांचा अभ्यास आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे आणि यापुढील जो महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो सुद्धा आपण इथे बघून घेऊया म्हणजेच आपल्याला या पॉईंट अंतर्गत कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे बघा वर्णमालेत जे क पासून ज्ञ पर्यंतचे जे अक्षरे असतात किंवा वर्णाक्षरे असतात त्याच्यामध्ये क्ष आणि ज्ञ हे दोन अक्षरे जोडाक्षरामध्ये गणले जातात हे लक्षात घ्या जे कोणते शब्द असतील तर त्या शब्दांमध्ये क्ष आणि जर ज्ञ येत असेल तर तो शब्द हा जोडाक्षर युक्त शब्द असतो इथे उदाहरण बघून घेऊया जसं उदाहरणार्थ शिक्षक हा शब्द आहे शिक्षक तर या शिक्षक शब्दामध्ये क्ष आलेला आहे म्हणजे क्ष हे जोडाक्षरामध्ये गणलं जाईल म्हणजे शिक्षक या शब्दामध्ये किती जोडाक्षरे आहेत असं जर आपल्याला विचारलं असेल तर इथे एक शिक्षक मध्ये क्ष नावाचं जे अक्षर असणार आहे ते जोडाक्षर आहे हे लक्षात घ्या म्हणजेच क पासून न पर्यंत जे वर्णाक्षरे असतात त्यामध्ये दोन अक्षरे असे असतात क्ष आणि ज्ञ की ही जोडाक्षरे आहेत हे नेहमीसाठी आपण लक्षात घ्यावं त्यानंतर यातील दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कृपा वृत्ती पृथा हृदय यांमधील क्रू रु प्रू हु ही अक्षरे जोडाक्षरे नाहीत बघा जर आपल्याला हे जर रफार लागलेले दिसत असतील अशा पद्धतीचं पृथ्वीमधील हा जर प्रू असेल तर हा रफार असलेला शब्द किंवा अक्षर जोडाक्षरामध्ये गणलं जाणार नाही या सर्वांना रची रूपे असं म्हणतात हे रच रूप आहे एक प्रकारचं ज्यामध्ये कृपा वृत्ती पृथा हृदय असे शब्द जे असतील ते शब्द जोडाक्षरामध्ये गणले जाणार नाही जसं उदाहरणार्थ कृष्ण कृष्ण हा शब्द आहे तर कृष्ण हा शब्दसुद्धा क्र हा शब्द जो असेल क्रू शब्द असेल क्रू शब्द हा जोडाक्षरामध्ये गणला जाणार नाही परंतु त्यातील श्न नावाचा जो शब्द अक्षर असेल तो जोडाक्षरामध्ये गणला जाईल परंतु क्रू हा गणला जाणार नाही मग असे काही शब्द जर आपण लक्षात घेतलं तर क्रूवरून आपण आत्ताच बघितलं कृपा आहे कृपया आहे रुवरून वृत्ती झालं वृक्ष झालं असे शब्द याच्यामध्ये रू हा जोडाक्षर नाही पण क्ष मात्र जोडाक्षर आहे कारण आधीच बघितलं आपण क्ष आणि न हे जोडाक्षरामध्ये मोजले जातात सोबत कर्म सर्व पार्थ यांमधील रफारयुक्त युक्त म्र हा जो म्र आहे व्र आणि थ्र ही अक्षरे जोडाक्षरे आहेत हे लक्षात घ्या र ची एकूण जी चार रूपे आहेत त्या चार रूपांपैकी फक्त हा जो रफार आहे हा रफार असलेले जेवढे काही अक्षर असतील ते अक्षरे जोडाक्षरामध्ये गणले जाणार नाहीत ही, ही महत्वाची गोष्ट लक्षात इथे घ्या जसं रची चार रूपे कोणती कोणती जसं इथे बघा कृपामध्ये हा शब्द आलेला आहे क्रम मध्ये हा एक रचा चा रफार आलेला आहे सर्व मध्ये सुद्धा वला हा रफार लागलेला आहे आणि करणाऱ्यांसाठी रॅ असा आपण जो लिहितो मध्ये हा असा र लिहितो तर हे सर्व जोडाक्षरामध्ये येतील आहे परंतु क्रूमधला हा जो रफार आहे तो जोडाक्षरामध्ये मोजता येत नाही ही, ही बाब या नियमावरून आपण लक्षात घेऊन घ्यावी यानंतर यातील महत्त्वाचा दुसरा मुद्दा बघूया क्रम पत्र प्रजा यांतील क्र त्र प्र ही अक्षरे जोडाक्षरे आहेत आणि आत्ताच सांगितलं मी की पहिला रफार सोडून बाकीचे रचे जेवढे काही रफार येणार आहेत ती सर्व रची रूपे जोडाक्षरामध्ये मोजले जातील परंतु पहिल्या ठिकाणी आलेलं जे कृपामध्ये वृक्षमध्ये जे रफार आलेलं होतं ते मात्र रफ जोडाक्षरामध्ये मोजले जाणार नाहीत यानंतर त्या म चा अशी दोन अक्षरे जोडून बनणारी इतर सर्व जोडाक्षरे आहेत अशी जोडाक्षरे शोधण्यासाठी आपल्याला फारसं काही म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट नाही आहे आपण हे साध्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो ज्या ठिकाणी दोन अक्षरे एकमेकांना जोडलेले असतील ते सर्व अक्षरे जोडाक्षरामध्ये गणलं जातात जसं सत्ता हा शब्द असतो सत्ता इथे डबल त आलेला आहे म्हणजे अर्धा त त्याला ता जोडलेला आहे म्हणजेच ता, ता हा शब्द जोडाक्षरामध्ये मोन मोडलं जाईल या पद्धतीने हे महत्वाचे नियम या घटकामध्ये माहिती असणं गरजेचं आहे परंतु अनुना अनुस्वारांसारखा जो उच्चार असलेले अनुनाशिके जोडलेले अक्षरे जोडाक्षर नसते बघा जे जोडाक्षरे किंवा ज्या शब्दावर अनुस्वार दिलेला असतो त्या अनुस्वार असलेल्या शब्दांना आपल्याला जोडाक्षरांमध्ये मोजता येत नाही जसं उदाहरणार्थ इथं वाङ्मय हा जो वाङ्मय शब्द आहे या वाङ्मय शब्द येतील मग हा जो अक्षर आहे याला जोडाक्षर म्हणता येत नाही किंवा जे अनुनासक म्हणजे जोडलेले शब्द असतील किंवा अनुस्वारासारखे उच्चार असणारे जे शब्द असतील त्याला आपल्याला जोडाक्षर म्हणता येत नाही हे लक्षात घ्या पुढलं महत्त्वाचा पॉईंट बघूया दोन अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन एकच शब्द बनतो तेव्हा त्याला जोड शब्द म्हणतात जसं सूर्योदय सूर्याचा उदय जेव्हा होतो सूर्य आणि उदय असे दोन शब्द इथे येतात सूर्य आणि उदय सूर्य अधिक उदय या दोन शब्दांचा शब्द मिळून इथं सूर्योदय हा शब्द झाला आहे म्हणजे या दोन शब्द मिळून हा सूर्योदय शब्द तयार होतो म्हणून याला जोड शब्द असं म्हणतात चहा पाणी नवरात्र नऊ दिवसांची रात्राला नऊ रात्र असं म्हणतात तर अशा पद्धतीने जे दोन किंवा दोन पेक्षा जास्त शब्दांना एकत्र जोडून जे शब्द तयार केले जातात त्याला जोड शब्द म्हणतात हे लक्षात घ्या यानंतर या घटकातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघूया मराठी व्याकरणातील नाम सर्वनाम विशेषण क्रियापद काळ यांची सुद्धा माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा समानार्थी व विरुद्धार्थी शब्दसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त माहिती करून घेणं गरजेचं आहे त्यासाठी जास्तीत जास्त समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्दांचं वाचन करणं आवश्यक आहे मणी व वाक्प्रचारसुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे दिलेल्या समूहांपासून वा शब्दासमूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार करता येणं हे सुद्धा आवश्यक आहे जसं काही शब्द दिलेले असतात काही अक्षरे दिलेले असतात जसं उदाहरणार्थ इथे म आणि न र हा एक शब्द घे म्हणजे असे तीन अक्षरे घेतले या तीन अक्षरापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे तर आपण कोणता शब्द बनवू शकतो तर इथे आपण र म न असा शब्द बनवू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या अक्षरसमूहापासून शब्द अर्थपूर्ण तयार करता येणंसुद्धा आवश्यक आहे यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा की कि शब्दात किंवा वाक्यात विशिष्ट अक्षर किती वेळा येते ते सुद्धा मोजताय येणं आवश्यक आहे आणि यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे शब्दांतील वाक्यातील एखाद्या अक्षराचे स्थान ठरवणे यामध्ये डावीकडून उजवीकडून असे जे काही असेल आहे जी काही सूचना आपल्याला उदाहरणामध्ये केलेली असेल प्रश्नामध्ये केलेली असेल त्या प्रत्येक डावीकडून आजी उजवीकडून या शब्दाचा योग्य तो वापर करून अशा पद्धतीचे प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे हे सर्व माहिती झाल्यानंतर आपण या ठिकाणी काही नमुना प्रश्नसुद्धा बघून घेऊया इथे नमुना प्रश्न पहिला बघून घेऊया प्रश्न पहिला यामधला उथळ पाण्याला खळखळाट फार यामुळे किंवा यामधील पहिल्या व तिसऱ्या शब्दातील अक्षरांची बेरीज दुसऱ्या व चौथ्या शब्दांतील अक्षरांच्या बेरजेपेक्षा किती कमी किंवा जास्त आहे इथे पर्याय दिलेले आहे तीनने कमी दोनने जास्त दोनने कमी की तीनने जास्त मग आता यावर आधारित असलेलं जे प्रश्न आपण घेतलेला आहे त्यामध्ये प्रत्येक सूचना आपल्याला काळजीपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे बघा इथे आपल्याला एक मन दा दिलेले आहे उतळ पाण्याला खडखडाट पार यातील पहिल्या व तिसऱ्या शब्दांतील अक्षरांची बेरीज आपल्याला करायची आहे पहिले सर्वप्रथम मग शब्द म्हणजे काय तर अनेक अक्षरं मिळून शब्द बनतात मग पहिला अक्षर आणि तिसरं अक्षर कोणतं आहे शब्द कोणता आहे पहिला शब्द आहे उथळ आणि तिसरा शब्द आहे पाण्याला दुसरा आहे आणि तिसरं आहे खडखडाट आता इथे तीन अक्षरे येतात आणि इथे पाच येतात यांची बेरीज जर आपण केली तर आपल्याला इथे आठ अक्षरे मिळतात आणि दुसऱ्या आणि चौथ्या स्थानाच्या ज्या शब्द आहेत त्यांची बेरीज आपण केली पाण्यालामध्ये तीन शब्द आहे अक्षरे आहेत आणि फारमध्ये एकूण दोन शब्द आहेत यांची आपण बेरीज केली तर आपल्याला मिळते पाच आणि इथे आपण जर लक्षात घेतलं आठमधून पाच वजा केले तर आपल्याला इथे वजाबाकी येईल तीन म्हणजेच तीनने कमी की जास्त आता हे आता ठरवून घेणं गरजेचं आहे तीन आपल्याला उत्तर मिळालं पण इथे कोणापेक्षा कोण जास्त किंवा कमी विचारलेलं आहे ते आपण बघून घेऊया इथे बघ पुन्हा बघून घेऊया पहिल्या व तिसऱ्या शब्दातील अक्षरांची बेरीज दुसऱ्या व चौथ्या शब्दांतील अक्षरांच्या बेरजेपेक्षा बघा दुसऱ्या व चौथ्या शब्दातील अक्षरांपेक्षा म्हणताय आणि यांची बेरीज पाच आली होती आणि यांच्यापेक्षा ती बेरीज तीनने जास्त होती कारण आठ बेरीज आली होती आणि तीन जास्त आल्यामुळे आपण म्हणणार आहोत पर्याय क्रमांक चार तीनने जास्त इतकी अक्षरे त्यामध्ये जास्त आलेली आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर असणार आहे अशा पद्धतीने यातील आपण हे नमुना प्रश्न एक बघितलं यानंतर नमुना प्रश्न सुद्धा बघून घेऊया की कशा पद्धतीचे प्रश्न इथे विचारले जातात नमुना प्रश्न दोन बघूया दे न व सं ह श ही अक्षरे जुडवून अर्थपूर्ण शब्द तयार करा व तयार झालेल्या अर्थपूर्ण शब्दातील दुसऱ्या व पाचव्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दांचा पुढील पैकी समानार्थी शब्द कोणता ते लिहा हा प्रश्न दोन हजार दो सतराच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता आणि हा जो अक्षर समूह दिलेला आहे यावरून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि आपण ट्रायसुद्धा करून बघ बघू शकतो की कोणत्या कोणता शब्द आपण बनवू शकताय त्याचं कॉमेंट करून सांगा इथे बघा आपल्याला संदेशवण हा शब्द तयार होताना लक्षात येईल सन दे सहा अक्षरांपासून बनलेलं हे अर्थपूर्ण शब्द आहे संदेशवहन आणि या शब्दातून आण शब्दा काय करायचं आहे दुसऱ्या आणि पाचव्या अक्षरांपासून आपल्याला शब्द बनवायचा आहे दुसरा शब्द आहे दे आणि पाचवा शब्द आहे हे ह आणि यावरून जो शब्द तयार होतो तो आहे देह आणि देह म्हणजे काय त्याचा समानार्थी शब्द इथे ओळखायचा आहे देह म्हणजे नवीन राष्ट्र काया की ईश्वर नक्कीच आपल्या उत्तर आपण कॉमेंट केलेलं असेल त्याचं उत्तर आहे काया काया हे योग्य उत्तर असणार आहे देह म्हणजेच शरीर होतं देह म्हणजेच काया होतं हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे अशा पद्धतीने शब्दसंपत्ती आपण जास्तीत जास्त वाढवावी आणि शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी आपण जास्तीत जास्त वाचनसुद्धा करावं अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा सर्वांचं शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद